नमस्कार, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सकाळचे 9 वाजलेले आहेत। आताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत। तर सुरुवातीलाच बातमी आहे ती म्हणजे देशभरामध्ये कोरोनाचा धोका हा आणखी वाढत चाललेला आहे। देशात कोरोना रुग्णांची संख्या आता 19,984 वर जाऊन पोहोचलेली आहे। त्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनामुळे 640 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर देशात आतापर्यंत 3,869 रुग्ण हे कोरोनामुक्त झालेले आहेत। आणि देशात गेल्या 24 तासांमध्ये 1,383 नवीन कोरोना रुग्ण आढळलेले आहेत। तर देशात गेल्या 24 तासांमध्ये 50 कोरोना रुग्णांचा मृत्यू देखील झालाय आणि गेल्या 24 तासांमध्ये 618 रुग्ण हे कोरोनामुक्त सुद्धा झालेले आहेत। तर आपण पाहतोय संपूर्ण देशामध्ये कोरोनाचा थैमान वाढत असताना देशामध्ये कोरोनाचा धोका आता आणखी वाढत चाललेला आहे। कोरोना रुग्णांची जर भारत देशातली संख्या पाहिली तर 19,984 वर जाऊन पोहोचलेली आहे आणि देशात आतापर्यंत कोरोनामुळे 640 रुग्णांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। तर आतापर्यंत 3,869 रुग्ण हे कोरोनामुक्त झालेले आहेत आणि गेल्या 24 तासांमधली जर आकडेवारी जर आपण पाहिली तर देशामध्ये 1,383 गेल्या 24 तासात नवीन कोरोना रुग्ण आढळलेले आहेत आणि 24 तासांमध्येच 50 कोरोना रुग्णांचा मृत्यूसुद्धा देशात झालेला आहे। त्याचबरोबर 618 रुग्ण हे गेल्या 24 तासामध्ये कोरोनामुक्त देखील झालेले आहेत। उपचार होऊन कोरोनामुक्त झाल्याचं सुद्धा निदर्शनास आलेलं आहे। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत। थेट नवी दिल्लीहून प्रशांतशी आपण बोलणार आहोत। प्रशांत, आपण पाहतोय देशामध्ये कोरोनाचा धोका अधिक वाढत चाललाय आणि कोरोनाग्रस्तांची संख्या आता जवळपास 20,000 जाऊन पोहोचली आहे। तर आपण पाहतोय आत्ताची महत्वाची बातमी, देशभरात कोरोनाचा धोका आणखी वाढत असताना कोरोना रुग्णांची संख्या 19,984 वर जाऊन पोहोचलेली आहे। पुन्हा एकदा प्रयत्न करूयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत। थेट प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, आपण पाहतोय देशामध्ये कोरोनाचा धोका जो आहे तो अधिक वाढत चाललाय आणि कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या संपूर्ण देशभरामध्ये जवळपास 20,000 जाऊन पोहोचली आहे। खास करून जर बघितलं जातात 20,000 जवळपास, साधारणतः 19,984 ही जी संख्या झालेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आज सायंकाळपर्यंत 20,000 टप्पा पार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि ज्या पद्धतीनं गेल्या 24 तासामध्ये 50 जास्त लोकांचा मृत्यू झाला हे अतिशय धक्कादायक आहे। सगळ्यात मोठी आकडेवारी आतापर्यंतची। यापूर्वी आपण 45 पोहोचलो होतो, ज्यावेळेस 24 तासात 45 लोकांचा मृत्यू झाला, पण आता थेट 50 लोकांचा मृत्यू झाला ही धक्कादायक आहे। पण याशिवाय एक चांगली बाब अशी आहे की गेल्या 24 तासामध्ये जर बघितलं 618 लोक जे आहेत ते बरे झालेले आहे याच्यातून आजारातून। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा जो वाढत आहे आणि तो हळूहळू टप्पा आता शेकडोच्या घरात जात आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि मध्य प्रदेश हे 4 राज्य आता हॉटस्पॉट बनलेले आहेत। दिल्लीमध्ये जवळपास 83 हॉटस्पॉट झालेले आहेत आणि महाराष्ट्रात तर मोठ्या संख्येने हॉटस्पॉटची संख्या वाढत आहे। मुंबई देखील मोठा हॉटस्पॉट होत आहे, मुंबईत देखील जवळपास 182 हॉटस्पॉट झाल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। राजस्थानमध्ये देखील ज्या पद्धतीनं संख्या वाढत आहे त्यामुळे कुठेतरी आता हा धोका अधिक वाढत असल्याची माहिती मिळते आणि सोबतच राजस्थानमध्ये ज्या पद्धतीनं आकडेवारी आहे आकडेवारीवर कुठेतरी असं म्हणावं लागेल की आता सरकार समोर कुठं ध्येय आहे। दरम्यानच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं रॅपिड टेस्टच्या संदर्भात IMCRच्या वतीने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले, आगामी 2 दिवस ही रॅपिड टेस्ट वापरू नये अशा प्रकारच्या सूचना करण्यात आलेल्या, यावरती आता राजकारण देखील सुरू झालेलं आहे। त्यावर राजस्थान सरकारने स्पष्ट केलं आहे की या फॉल्टी रॅपिड टेस्टमुळे आम्हाला आमच्या राज्याचं नुकसान होतंय, आम्हाला फक्त 5% ऍक्युरेट आकडेवारी मिळते, त्यामुळे अशावेळी सरकारने आता कुठलीही जे टेस्ट सांगावी ते ऍक्युरेट असली पाहिजे आणि सोबतच ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशमध्ये आग्रा हे अतिशय मोठं धक्कादायक केंद्र झालं आहे, तिथे संख्या ही झपाट्याने वाढत आहे, लखनौमध्ये झपाट्याने संख्या वाढत आहे, नोएडा हे जे शहर आहे नोएडा गौतम बुद्ध नगर जिल्ह्यामध्ये येणारं शहर तिथेही झपाट्याने रुग्ण वाढत आहे। जवळपास 110 रुग्ण हे जवळपास देशभरामध्येच आपण पाहिलं तर विविध ठिकाणी जिथे रेड झोन आहे तिथे अधिकाधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढताना दिसते। धन्यवाद संपूर्ण माहितीबद्दल। तर पुण्यामधील अतिसंक्रमणशील भागामधील निर्बंध आता आणखी कठोर करण्यात आले आहेत आणि त्यामुळे आता आज आणि उद्या तिथली काही भाजीपाल्याची दुकानं जी आहेत ती बंद राहणार आहेत, फक्त दूध विक्री केंद्र सुरू राहील। सकाळी 10 ते 12
याच दरम्यान दूध विक्री केंद्र सुरू राहणार असून कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे। तर पुणे शहरामधील 10 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही टोटल लॉकडाऊन करण्यात आलेला आहे आणि तिथले निर्देश जे आहेत ते सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी काढलेले आहेत। पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील रुग्णांची संख्या 708 पेक्षा जास्त वाढलेली आहे। तसंच गेल्या 10 दिवसात 500 पेक्षा जास्त रुग्ण आढळलेले आहेत आणि हे रुग्ण काही ठराविक भागामध्ये वाढताना दिसून येत आहेत आणि त्यामुळे यापूर्वीचे आदेश कायम ठेवून काही ठराविक भागांमध्ये निर्बंध कडक करण्याची आवश्यकता होती म्हणून त्या ठिकाणी अतिरिक्त निर्बंध घालण्यात येत आहेत व हे अतिरिक्त निर्बंध 22 एप्रिल व 23 एप्रिल या 2 दिवस लागू राहणार आहेत। या अतिरिक्त निर्बंधामध्ये यापूर्वी जी सवलत होती की काही ठराविक तास जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहणार होती त्यामध्ये आता पुढील 2 दिवस दूध विक्री वगळता बाकी सर्व प्रकारची जीवनावश्यक वस्तूंची विक्री दुकानं तीही बंद राहतील। फक्त दूध विक्री 10 ते 12 या कालावधीमध्ये सुरू राहू शकेल। तर आपण